माढा तालुक्यातील निवडणूक कधी नव्हे ती एकास एक लागल्याने यंदा तिसरी हॅट्रिक होऊ देणार नाही. यावेळी बबनराव शिंदे यांचा पराभव निश्चित असून माढ्याचा आमदार हा शिवसेनाचाच असणार आहे असा विश्वास माढ्याचे विधानसभा शिवसेनेचे उमेदवार संजय कोकाटे यांनी व्यक्त केला आहे. कारखानदारी काढायला आमदार व्हावं लागत नाही. 5 वेळा आमदार होऊन सुद्धा ते कारखाने काढले आणि कारखान्याचा विकास झाला हे सांगतात. आमदार हे जनतेच्या रस्ते, पाणी, वीज, लाईट, आरोग्य, शिक्षण यासाठी व्हायचं असतं, परंतु गेल्या 25 वर्षापासून तालुक्यातले प्रश्न जसेच्या तसे असल्यामुळे यावेळेस दुसरी हॅट्रिक होऊ देणार नाही. या ठिकाणी शिवसेनेचाच आमदार होणार आणि कधी न होणारी एकास एक लढत यावेळेस या ठिकाणी झालेली आहे. लोकांना, युवकांना त्यातल्या त्यात परिवर्तनाची गरज आहे आणि परिवर्तनाची खूप मोठी लाट या मतदारसंघामध्ये आहे. लोकसभेच्या निवडणुकीप्रमाणे याही निवडणुकीमध्ये महायुतीतील सर्व घटक पक्ष तर आहेतच, परंतु यावेळेस तालुक्यातल्या युवकांमध्ये खूप मोठं एक चैतन्य निर्माण झालेलं आहे. प्रत्येक वेळेस विरोधकामध्ये 2-2, 3-3 उमेदवार व्हायचे, त्यामुळं आमदारांना पराभूत करायचं स्वप्न असूनसुद्धा विरोधातले मतं विभागल्या गेल्यामुळं ते होत नव्हतं. ज्या दिवशी एकास एक फाईट झाली त्याच दिवशीच बबनराव शिंदेचा पराभव निश्चित झालेला आहे.